नाराज चंद्रकांत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पुण्याचं पालकमंत्रीपद गमावल्यानं चंद्रकांत दादा नाराज, लोकशाहीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला, येत्या आठवड्यात महामंडळ वाटपावर होणार शिक्कामोर्तब, निम्मी महामंडळ भाजपकडे, लोकशाहीला सूत्रांची माहिती। अजित पवारांना 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू, इंडिया टुडे कॉन्क्लेव मध्ये देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। सरकार जी वागणूक आणतंय ती खोटी, त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांची काहीही संबंध नाही, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचं विधान। ज्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये वाफ इंधन राहिलं नाही, त्यांच्या तोंडाच्या वाफेनं काही फरक पडणार नाही, आशिष शेलारांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर। बच्चू कडूंना पाडण्यासाठी बावनकुळेंनी अनिल बोंडेंना जबाबदारी दिल्याचा आरोप, 10 खासदार पाठवा तरी कडूंना पाडता येणार नाही, बच्चू कडूंचं बावनकुळेंना आव्हान। नांदेड रुग्णाच्या मृत्यूंची हायकोर्टाकडून गंभीर दखल, मुंबई हायकोर्टानं दाखल केला सुमोटो याचिका, रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर घेणार विशेष ब्लॉक, उद्या दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत असणार विशेष ब्लॉक, मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू राहणार। आणि भालाफेकमध्ये भारताचा डबल धमाका, आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्णपदक तर जेनाला सिल्वर। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।